सीओने तब्बल 2 तास पीपीकिट मध्ये रुग्ण डॉक्टर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. नमस्कार, आज लाइव फास्ट न्यूज मध्ये स्वागत. जगभर कोरोनाचे संकट असताना त्या विरोधात लढण्याची देखील मोठी शर्थ प्रशासनाकडून केली जात आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कोविड वार्डातील रुग्णांना भेट दिली व त्यांची चौकशी केली. तब्बल 2 तास पीपी किट मध्ये त्यांनी रुग्ण डॉक्टर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कोविड वार्डात जाऊन त्यांनी जिल्हावासियांना विश्वास दिलेला आहे की जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम व दक्ष आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली 5/19 रोजी मुख्याधिकारी अजित कुंभार, डॉक्टर अशोक थोरात व डॉक्टर राठोड यांनी कोविड वार्डातील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वार्ड अंतर्गत स्वच्छता गृहाची पाहणी केली, रुग्णाकडून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर माध्यमांना बोलताना अजित कुंभार यांनी सांगितले की रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असून डॉक्टर कर्मचारी यांचे प्रचंड कष्ट आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत जाऊन आणखी काय बदल करता येईल का यावर देखील पाहणी केली. डॉक्टर पासून वार्ड बॉय पर्यंत सर्वांचे अभिनंदन केले. येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व उपचार संदर्भात रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, आपले डॉक्टर व यंत्रणा पूर्णपणे सक्षम असल्याचे अजित कुंभार यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर अशोक थोरात, डॉक्टर सुखदेव राठोड, डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर अभिमान जाधव सोबत होते. कोविड वॉर्ड मध्ये मी जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांच्या टीम सोबत आतमध्ये पाहणी केली. आपले जे रुग्ण आहेत आणि आपला स्टाफ, त्यांच्याशी संवाद साधना आणि आपल्या सुविधेमध्ये आणखी काही बदल करता येतील, वाढवता येतील या अनुषंगाने आपण रुग्णांशी संपर्क साधला, रुग्णांशी संवाद साधला. त्यामध्ये बहुतांश रुग्णांनी जिल्हा रुग्णालयामध्ये असलेली व्यवस्था ही अतिशय चांगली असून डॉक्टर्स असतील, फिजिशियन्स असतील, नर्स असतील, आमचे वॉर्डबॉय असतील, हे सर्वजण अतिशय चांगली सेवा देत आहेत अशी प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त केलं. आणि त्याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे आभारसुद्धा मानले. बहुतांश रुग्ण हे अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. ज्या रुग्णांची व्यवस्था, त्यांना ऑक्सिजनचा सपोर्ट असेल किंवा व्हेंटिलेटर सपोर्ट असेल, त्याची अतिशय उत्तम व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये आहे आणि त्यांची सुधारणा देखील चांगल्या पद्धतीनं होते असं त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली. आणि स्टाफसुद्धा त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतील किंवा ड्युटी आवर्स असतील, या सर्वांबाबत समाधानी आहे. आणि जिल्हा रुग्णालयात सेवा देत असताना त्यांनीसुद्धा प्रशासन आणि नागरिक यांच्याकडून जे काही सहकार्य मिळते त्यालासुद्धा समाधान व्यक्त केलं. एकंदर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल असेल, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल किंवा CCC, या अनुषंगाने प्रशासनाने चांगली तयारी केली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. सगळ्या औषधोपचार, सगळ्या सुविधा, औषध पद्धती यांचा उपचार पद्धती या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा आपल्या इथे आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील सर्व रुग्ण आम्ही बरे करण्याचा आमचे डॉक्टर्स आणि आमची टीम प्रयत्न करत आहे.